नमस्कार मित्रांनो, ॲडव्हेंचरस डॉक्टर अभय या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्पमित्राने स्वतःच्या जीवावर उधार होऊन कशाप्रकारे काट्यांमध्ये अडकलेल्या विषारी नागाची सुटका केली. आमच्या घरामागील लिंबाच्या बागेमध्ये काही मजूर काम करत असताना त्यांना एक मोठा फुतकार ऐकू आला. आवाजाच्या दिशेवर पाहिल्यावर त्यांना एक भला मोठा नाग लिंबाच्या काटेरी फांद्यांमध्ये अडकलेला त्यांना दिसला. त्यांनी कसलाही विलंब न करता लगेच सर्पमित्राला बोलवले. या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना हेच सांगायचं आहे की पूर्ण ट्रेन असल्याशिवाय साप पकडण्याचा कोणी प्रयत्न करू नये, कारण छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते. भारतात प्रामुख्याने सापाच्या चार विषारी जाती आढळतात, त्या अशा नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस. नाग हा इंडियन कोबरा या नावाने ओळखला जातो. या नागाची वाढ पूर्ण झाली असून त्याची लांबी सुमारे 6 फूट इतकी असावी. खूपच वाईट पद्धतीने तो या काटेरी फांद्यांमध्ये अडकला होता. या काट्यांमुळे सर्पमित्राला त्याजवळ पोहोचणे पण अवघड जात होते, त्यामुळे या नागाची सुरक्षितपणे रेस्क्यू करणे त्याच्यापुढे एक मोठे आव्हानच होते. या नागाला सुखरूपपणे बाहेर काढायचे होते, त्यामुळे ही सुटकीची मोहीम बराच वेळ चालू होती. जसे आपण सापाला घाबरत असतो तसा तोही आपल्याला घाबरत असतो, त्यामुळे भीतीपोटी तो अजूनच काट्यांमध्ये अडकत चालला होता. त्यातच जराशी चुकाही सर्पमित्राच्या जीवावर बेतू शकत होती, त्यामुळे या नागाची सुटका करणे खूप जिकरीचे बनले होते. दोन तीन वेळेस त्याची शेपटी सर्पमित्राच्या हातातही आली होती, परंतु नागाचे तोंड काट्यात अडकले असल्यामुळे त्याला ताकदीने बाहेरही खेचता येत नव्हते. कुठल्याही सर्पदंशानंतर तो सर्प विषारी की बिनविषारी हे ओळखणे खूप गरजेचे असते, कारण जर तो बिनविषारी असेल तर तेव्हा कुठल्याही ट्रीटमेंटची गरज पडत नाही, पण जर तो विषारी असेल तर मात्र काही प्रथमोपचारानंतर ताबडतोब बाकीच्या गोष्टींमध्ये वेळ न दवडता पेशंटला मोठे हॉस्पिटलमध्ये नेणे गरजेचे असते. सर्पदंशानंतर ॲम्ब्युलन्स येईपर्यंत काय काय गोष्टी करायच्या याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. सर्वप्रथम साप सावलेल्या व्यक्तीला आडवे झोपून शांत राहण्यास सांगावे, त्याला चालायला मात्र लावू नये, यामुळे विष लवकर पसरत नाही. जखम स्वच्छ पाणी धुवावे व त्यावर जंतुनाशक लावावे. पिक्चरमध्ये दाखवतात तसं तोंडाने रक्त शोषून विष उतरायचे कोणतेही प्रयत्न करू नयेत, कारण ते दोघांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते. सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिक आधाराची गरज असते, कारण बऱ्याचदा साप हा बिनविषारी असतो आणि फक्त भयाने रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. साप विषारी का बिनविषारी हे कसं ओळखायचं याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहेच. साप चालेल्या जागी जखम करू नका,
कारण त्या जखमेतून रक्तस्राव होऊ शकतो. विष शरीरात पसरू नये म्हणून लोक संबंधित भागाच्या वरती करकचून काहीतरी दोरी किंवा कापड बांधतात, पण असे करणे धोकादायक ठरू शकते कारण त्या भागाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे त्या भागाला कायमची हानी पोहोचू शकते. त्यापेक्षा तुमच्याजवळ रुमाल असेल तर तो जखमेवर दाबून ठेवावा व तो भाग कापडाने एक बोटाचं अंतर ठेवून लपेटून घ्या. आता रेस्क्यू कुठं करणार आहेस? फॉरेस्ट ऑफिसला त्याची नोंद करावं लागते. हां, तिथून पुढे त्याला रेस्क्यू करावं लागते. जिथं जिथं सोडा म्हणजे तिथे सोडावं लागते. ओके, थँक्यू. आता आपण काही विषारी सापांची ओळख करून घेऊयात. नाग, याला ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचा फणा. भारतातील नागांना फणाच्या मागील बाजूस 10 आकडा असतो, पण हा आकडा सगळ्याच नागांना असतो असे नाही. नागाची सरासरी लांबी 1 ते 3 मीटरपर्यंत असू शकते. नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो. नागाचे विष हे न्यूरल सिस्टीमवर परिणाम करते, त्यामुळे दंश झाल्यावर काही वेळांत तो भाग असंवेदनशील होतो. नागाचे विष हे माणूस आणि नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज आहेत, जसे की नाग दूध पितो, तो गारुडाच्या पुंगीपुढे डोलतो, नागिनीला मारले तर नाग सूड घेतो, नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो इत्यादी. त्यामुळे बरेच लोक नागाला मारायचा प्रयत्न करतात, पण असं करणं खूपच चुकीचं आणि रिस्की असतं. घोणस, याचं इंग्रजीमधील नाव रसेल वायपर हे आहे. हा मुख्यत्वे जंगल आणि ग्रामीण भागात सापडतो. याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या 3 समांतर रेषा. हा शक्यतो पिवळ्या किंवा करड्या रंगामध्ये आढळतो. याचा फुतकार हा कुकरच्या शिट्टीप्रमाणे असतो. घोणसचे वैशिष्ट्य म्हणजे तो पोटामध्ये अंडी उगवतो व पिल्ले बाहेर आल्यावर बाहेर काढतो. घोणसचे विष हे अतिशय जहाल असते. त्याचे विष हे मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढवते, त्यामुळे चावल्यानंतर जखमीतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो आणि ते रक्त लवकर थांबतही नाही. थोड्या वेळाने कान, नाक, दातांमधून सुद्धा रक्त वाहू लागते. याचे उपचार हे लवकरात लवकर प्रतिविषाचे औषध देणे हेच आहेत. फुरसे, याचं इंग्रजीमधील नाव सॉस्केल व्हायपर हे आहे. हा साप महाराष्ट्रामध्ये कोकणात आणि त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त आढळतो. फुरसे एक लहान साप आहे. याचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो. याच्या पाठीच्या दोन्ही बाजूंवर एक एक पांढरी नागमुडी रेषा असते. याचे डोके त्रिकोणी असून त्याच्यावर बाणासारखी पांढरी खून असते. हा साप अंडी न देता पिल्लांना जन्म देतो. याचे विष हे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला करते, त्यामुळे पूर्ण शरीरात रक्तस्राव सुरू होतो. हा साप लहान असला तरी याचे विष नागापेक्षा 5 पट तर घोणसच्या 16 पट जहाल असते. याचे हे उपचार हे लवकरात लवकर प्रतिविषाचे औषध देणे हेच आहेत. मण्यार, हा पण विषारी सर्प असून भारतामध्ये सगळीकडे आढळतो. हा जंगलात राहणे जास्त पसंत करतो. याचा रंग निळा पोलादी असून अंगावर पांढरे खवले असतात. हे खवले शेपटीकडे जास्त तर डोक्याकडे कमी असतात. याची लांबी 1.5 मीटरपर्यंत असू शकते. हा मुख्यत्वे नेसाचर आहे. मण्यारचे विष पण नागासारखे असते. त्याचा प्रभाव संवेदन प्रणालीवर होतो. मण्यार चावल्यानंतर कधीकधी हा साप चावल्याचे कळतही नाही. हा खूप चपळ असून जिभेद्वारे विष भक्ष्याच्या डोळ्यात टाकून आपली शिकार सहजतेने करू शकतो. मण्यार चावल्यास लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन उपचार करून घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे कुठलाही साप चावल्यानंतर जास्त पॅनिक न होता लवकरात लवकर कसं दवाखान्यात जाता येईल हेच पाहणे जास्त फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी याला प्लीज सबस्क्राईब करा.
धन्यवाद.